उरण तालुक्यातील करंजा गावात एकाच दिवसात 20 कोरोनाचे रुग्ण। उरण तालुक्यात भीतीचे वातावरण। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे। करंजा येथील 4 कुटुंबातील तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आणि यामुळे उरणकरांची झोप उडाली आहे। उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढे रुग्ण सापडले आहेत। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने ही परिस्थिती ओढावली आहे। विशेष म्हणजे या रुग्णांच्याही आणखी काही जण संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे। करंजा गावातील वृद्ध महिलेवर मुंबईमध्ये उपचार सुरू होते, याच दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही दिवसातच या महिलेच्या पतीचाही मृत्यू झाला। त्यानंतर त्यांच्या मुलामध्ये कोरोनाचे लक्षणं दिसून आल्याने त्याचीही कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली। यामुळे या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी 8 मे रोजी केल्यानंतर तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। शनिवारी या सर्वांचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। त्यांना उपचारार्थ कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल केले आहे। सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आली आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।